आणि हा सगळं जे तुमचं ढोंग जे आहे, सोंग आहे बीजेपीचं, ते लोकांना कळत आहे की जनतेच्या मूळ प्रश्नाला डायव्हर्ट करण्यासाठी असे मुद्दे उपस्थित करून एक मनोरंजन करण्याचं माध्यमाच्या माध्यमातून करताय का बीजेपी? कॉन्ट्रॅक्ट बेसला खाजगीला देतात आहे का? अशा पद्धतीचं जे चित्र निर्माण झालेलं आहे. धर्मवीर हा एक वाद सुरू असताना दुसरीकडे पृथ्वी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद जो आहे खालच्या, हे मी तुम्हाला तेच सांगतोय की खालच्या पातळीवर ज्या पद्धतीनं जे वाद सुरू आहे, कपड्यावरून वाद सुरू आहे, आणि ज्या पद्धतीनं एकाने म्हणायचं की भाजप मंत्र्यात गेले की हे वाद संपतात, म्हणजे ज्या व्यक्तींचं तुम्ही नावं घेतली, आम्ही तर घेतच नाही नावं, पण मी तुम्हाला सांगतो, मग ह्या ज्या मूळ जे त्याला इश्यू घेतात तुम्ही, त्या इश्यूला मग तुमच्या पक्षात आल्यानंतर संपतात काय? आणि हा सगळं जे तुमचं ढोंग जे आहे, सोंग आहे बीजेपीचं, ते लोकांना कळत आहे की जनतेच्या मूळ प्रश्नाला डायव्हर्ट करण्यासाठी असे मुद्दे उपस्थित करून एक मनोरंजन करण्याचं माध्यमाच्या माध्यमातून करताय का बीजेपी? पण हे मनोरंजन नाही, कारण की लोकशाहीमध्ये जनतेचे प्रश्न हे महत्त्वाचे असतात आणि सरकार तुम्हाला लोकांना जनतेने आशीर्वाद दिलेला आहे, जनतेसाठी आपण काम करावं, मग केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो, ही भूमिका आमची आहे. शिक्षक मतदार बघा, यांच्या खासदारांना भाजपच्या सन्मान मिळते की नाही मिळत ते त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, पण महाराष्ट्राच्या जनतेला या ईडीच्या सरकारने दिलं काय? जे पैसे सरकारच्या तिजोरीत चालले त्याला लुटायचं काम चाललं. परवा खाजगीकरणाच्या याच्यामध्येच इलेक्ट्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जो संप केला, एकीकडे केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात खाजगीकरण करतं, एकीकडे राज्य सरकारने ती व्यवस्था केली, आणि जे प्रॉफिट एरिया आहे त्या सगळ्या प्रॉफिट एरिया आता जे अर्थसमिती राज्यांनी बनवलेली आहे त्याच्यामध्ये उद्योगपत्यांची मुलं त्या ठिकाणी टाकली, म्हणजे हे काय राज्यच पूर्ण कॉन्ट्रॅक्ट बेसला खाजगीला देतात आहे का? अशा पद्धतीचं जे चित्र निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळे जनतेलाच सन्मान येथे मिळत नाही, जनतेचे अधिकारच आज सुरक्षित नाही. त्यांच्या खासदारांची काय परिस्थिती आम्हाला माहिती नाही.